नमस्कार, आज आपण अप्रतिम स्वाद मराठी चॅनल वर मेथी, डिंक, हलीम, खोबरे, खजूर व गहू यांचे एकत्रित मिक्स पौष्टिक लाडू करणार आहोत। हे पौष्टिक लाडू खास करून थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे पावसाळा व हिवाळ्यामध्ये केले जातात, कारण यामुळे शरीराला उष्णता मिळते व रोगप्रतिकार शक्ती वाढते, कॅलरीज मिळतात। हे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच, त्यासोबत अनेक आजारांपासूनही रक्षण होते व आरोग्यही चांगले राहते। हे लाडू खाल्ल्यामुळे हाडं मजबूत होतात व हाडंही दुखत नाहीत, यामुळे सांधेदुखी, कंबरदुखीच्या समस्या दूर होतात। त्यामुळे हे पौष्टिक लाडू आपल्या शरीरासाठी फारच शक्तिवर्धक ठरतात। चला तर आपण आता पौष्टिक लाडू करण्याची पद्धत पाहूया। मेथी, डिंक, हलीम, खोबरे, खजूर व गहू यांचे एकत्रित मिक्स 7 किलोचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 किलो ओले खजूर, 2 किलो गुळ, 1.5 किलो साजूक तूप, 1/4 किलो गहू, 1/2 किलो हलीम, 1/2 किलो डिंक, 1/2 किलो मेथी, 1/2 किलो किसलेले सुखे खोबरे, 125 ग्रॅम बदाम, 125 ग्रॅम काजू, 125 ग्रॅम मनुका, 25 ग्रॅम वेलची पूड, 50 ग्रॅम मिक्सर मध्ये वाटून घेतलेली सुंठ व मिरीची एकत्रित पावडर आणि 50 ग्रॅम खसखस। यापैकी सर्वप्रथम गहू, हलीम, डिंक, मेथी व किसलेले सुखे खोबरे हे तव्यावर वेगवेगळे भाजून घेऊया। हे गहू आपण लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। आपण हे हलीम सुद्धा लालसर होईपर्यंत भाजले आहेत, म्हणून हे हलीम अगोदर हे भाजलेले गहू आहेत त्याच्यामध्ये टाकून घेऊया, कारण आपल्याला हे हलीम आणि गहू हे एकत्रितच गिरणीमध्ये दळायला द्यायचे आहे। आपण ही मेथी सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेली आहे। डिंक भाजत असताना ते साबुदाण्यासारखे फुलतात आणि असे फुलल्यानंतर आपण ते काढून घेऊया। सुखे खोबरे देखील लालसर होईस्तवर आपण भाजून घेत आहोत। गहू, हलीम, किसलेले सुखे खोबरे, मेथी व डिंक हे भाजून झालेले आहेत। हे भाजून घेतलेले गहू व हलीम एकत्रित गिरणीमध्ये दळायला देऊया, म्हणजे आपले पीठ तयार होईल। ही भाजलेली मेथी व भाजलेले डिंक हे घरीच मिक्सर मध्ये वेगवेगळे जाडसर वाटून घेऊ, म्हणजे पीठ तयार होईल। आता आपण पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया। हे ओले खजूर व गुळ बारीक चिरून घेतलेले आहे। हे भाजून घेतलेले गहू व हलीम यांचे एकत्रित पीठ गिरणीतून दळून आणल्यावर चाळून घेतलेले आहे। हे भाजलेले डिंक व भाजलेली मेथी मिक्सर मध्ये जाडसर पीठ करून घेतलेले आहे। हे भाजलेले सुख्या खोबऱ्याचा किस आहे। ही मिक्सर मध्ये वाटून घेतलेली सुंठ व मिरीची एकत्रित पावडर आहे। ही खसखस व वेलची पूड आहे। हे सर्व साहित्य आपण मोठ्या पातेल्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे गहू व हलीम यांचे एकत्रित पीठ। बारीक चिरून घेतलेले गुळ।
बारीक चिरून घेतलेले ओले खजूर, सुख्या खोबऱ्याचा किस, ही मिक्सर मध्ये जाडसर पीठ करून घेतलेली मेथी, हे मिक्सर मध्ये जाडसर पीठ करून घेतलेले डिंक, वेलची पूड, खसखस आणि मिक्सर मध्ये वाटून घेतलेली सुंठ व मिरीची पावडर, सर्व एकत्रित व एकजीव मिक्स करायला घेऊया। हे सर्व पीठ या दोन पातेल्यांमध्ये अर्धे अर्धे करून घेतलेलं आहे, कारण हे पीठ 7 किलोच्या लाडूंसाठी घेतलेलं आहे। आपल्याला जर कमी प्रमाणात लाडू करायचे असतील तर ह्या प्रमाणातील अर्धा प्रमाण घेऊन कमी लाडू देखील करू शकता। पहा, आपण हे लाडूसाठी जे पीठ आहे ते सर्व कसे एकत्रित व एकजीव मिक्स करून घेत आहोत। हे सर्व पीठ एकत्रित व एकजीव मिक्स करून घेण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागते, कारण जेवढे एकजीव करून घेऊ तेवढे आपले लाडू खाण्यासही फारच छान लागतात। हे पौष्टिक लाडू खास करून थंडीमध्ये म्हणजे हिवाळा व पावसाळ्यामध्ये करायचे असतात, कारण हे लाडू आपल्या शरीरासाठी फारच शक्तिवर्धक ठरतात। हे पौष्टिक लाडूचं पीठ जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झाल्यावर पूर्णपणे एकत्रित व एकजीव झालेलं आहे। हे सर्व साहित्य 7 किलोच्या लाडूसाठी घेतलं होतं। सर्व पीठ एकत्रित व एकजीव करून झाल्यानंतर त्याचे 2 भाग केलेले आहेत। आपण या डब्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्ध पीठ ठेवलेलं आहे आणि प्लास्टिकची पिशवी बांधून झाल्यावर डबा देखील हवाबंद करून तो फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। हे पीठ 1 महिना देखील टिकते, म्हणजे 1 महिन्यानंतर देखील हे लाडू करू शकतो। आणि आता या पातेल्यामध्ये जे अर्ध पीठ आहे त्या पीठापासून आपण आज लाडू करून घेऊया। लाडू करण्यासाठी सर्वप्रथम आपण आता गॅसवर तूप वितळवून घेऊया। गॅस ऑन करून घेतलेला आहे व ते मध्यम आचेवर ठेवलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये 1/4 किलो साजूक तूप घेतलेलं आहे। हे तूप वितळेपर्यंत आपण गॅस चालू ठेवणार आहोत। साजूक तूप पूर्णपणे वितळून झालेलं आहे तर आपण आता गॅस बंद करूया। वितळलेले साजूक तूप आपण यामध्ये टाकून घेत आहोत आणि एकीकडे हे पीठ आपण एकजीव करून घेत आहोत। हे वितळलेले तूप आपण थोडं थोडं करून टाकून घेत आहोत आणि पुन्हा हे पीठ मिक्स करायला घेत आहोत। पहा, आपण लाडू करण्यासाठी जे पीठ घेतलेलं आहे ते कसे एकजीव करून घेत आहोत। आपलं तूप किती प्रमाणात झालं हे पाहण्यासाठी आपण लाडू करून देखील पाहत आहोत। जर आपल्याला वाटला
तुपाचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे तर आपण पुन्हा थोडं तूप वाढवून घेऊ शकतो। आपण आता लाडू करायला घेऊया। बदाम, काजू, मनुका असं लाडूला आपण वर लावून घेऊया। मेथी, डिंक, हलीम, खोबरे, खजूर व गहू यांचे एकत्रित मिक्स पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत। आपले लाडू हे पौष्टिक तर आहेतच पण त्याचबरोबर ते लहान मुलंही आवडीने खातील असे स्वादिष्ट झालेले आहेत। आज मेथी, डिंक, हलीम, खोबरे, खजूर व गहू यांचे एकत्रित मिक्स पौष्टिक लाडू करण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमाद्वारे कळवायला विसरू नका। व तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आजच्या रेसिपी सारख्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर लाईक व शेअर करून बाजूच्या बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका।